अखंड हरिनाम सप्ताह व कथा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न. रामनगरातील श्री महागणपती विघ्नहर्ता मंदिरात पार पडलेत विविध धार्मिक कार्यक्रम. बुलढाणा शहरातील रामनगरातील श्री महागणपती विघ्नहर्ता मंदिरात 4 फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे हे 13वे वर्ष असून आज 11 फेब्रुवारी रविवार रोजी या कथा ज्ञानयज्ञाचा महाप्रसादाने समारोप झाला. या सप्ताह दरम्यान काकड आरती, हरिपाठ कीर्तनासह हभप श्री वसंत महाराज शास्त्री शेकोकार यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संग सोहळ्याच्या परिसरासह शहरातील महिला पुरुष भाविकांनी लाभ घेतला. आणि डोक्यात पडल्यानंतर मग आपलं काय होईल? आपल्याला गमन करावं लागेल या लोकातून. जेवण केले, जेवण झाल्यानंतर पानवंताला पानाचा विळा दिला. आणि पान हे पवित्र असते, लक्षात ठेव. पान हे खात काय काय टाकावं ही महत्वाचं आहे. तांबा तूप टाकून पान खाणे एकदम तो सारा बाहेर जातो. पूर्णत्वाला संत कोण आहे? का शुक्रदेव अकंट आहे का नारद आहे? म्हणून परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि दोघांच्या मनात जाऊन बसली. सरपदेशी शुक्रदेव बाजूला नाही आले पण नारद सरकले. गोपाल कृष्ण भगवान की स्त्री देहाविषयी काय आला किंतु परंतु मनात आला. कोणाच्या? नारद स्वामीच्या. आणि आपले शुक्र भगवंत तसेच बसलेले होते, यांना काही फरक पडला नाही. सुनैनीने विचार केला की या दोघांना जे श्रेष्ठ जर असतील ते शुक्र भगवंतच आहे. नंतर राजाने आज्ञा केली आणि जेवणाची तयारी करायची सांगितली.